फिर भी उनके कार्य करते तरफ गया। एक मिनट का, एक मिनट का। बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। एक बार आता शेजवंशी करते कभी करा, शेजवंशी पूर्ण करते हमको। आता कात्रज मध्ये आहोत, कात्रजचा स्पॉट आहे, कारस बाग खूप लांब आहे। दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या शहरामध्ये सगळ्यांना जायची। माझी मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती, मला जास्तीच तुम्हाला आज नाही बोलायचं। आपल्याला सगळ्याला पुणे शहरात जायचं। माय बापा हो, तुमचा मुलगा म्हणून लढतो। आज मी खोटं बोलत नाही, आपल्या सगळ्याच कात्रजच्या नगरींना दात्यांना यांना सगळ्यांना माहित आहे। आपल्या सगळ्यांचे नाव माहित नाहीत त्यामुळे घेणार नाही, कोण नाराज होऊ नका, कारण मी सगळ्या मराठ्यांचा मुलगा आहे। त्यामुळं कात्रज नगरीतील जमलेल्या बांधवांना खोटं बोलणार नाही। मी मरणाच्या ताडात असल्यासारखा इतका त्रास शरीराला माझ्या या उपोषणामुळे मला हटायचं नाही। लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय, तुम्हाला आपले लेकर मोठे करायचे माय बापू, आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे। आपले लेकर आयुष्यातून आपल्या आपल्या आयुष्य भरासाठी मोठे करायचे, त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे। यांचा अर्थ आहे पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे। आणि माझा अर्थ आहे माझा समाज आणि माझ्या समाजाच्या पोर मोठा झाला पाहिजे, म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे। रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं पाटील तुम्हाला नाही उठता येणार, जाता येणार, तुम्हाला आराम करावा लागणार आहे, नसता कधी काय होईल सांगता येत नाही। बरं, मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कोणी नाही आणि मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर। बरेच जण लिहित होते आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत, मराठवाड्यातले विदर्भातले खान्देश मधले एक नाहीये, मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत, पुणेकरांची पाठ थोपटावं लागल। आणखीन तो पुणे यायचा तशी कात्रजी, मला काय पाठचे चार वाजे ते काय घे पुण्यात जायला, पण आपल्याला जे हिणवलं, आपल्याला जे नाव ठेवलं, जे आत्मान परवा दोन तीन दिवसापूर्वी ठेवलाय, त्याचा बदला कात्रजकरांनी घेतला। आता पुणेकर घेणार, अरे नाही जाणार कात्रज, नाही कात्रज बुडी डुबी नाही यांना खाली, मी नाही जाणार, नाही जाणार। मी बोललो ना तुम्हाला, आता तुमचा माझा चेहरा पाहिला आहे, मी जर बोललो ना ते करतो जितके विचित्र प्राणी मी मराठा आणि दिलेला शब्द मी पाळतो। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, आज दोन चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिंगलंय, खूप नाव ठेवलंय, जो समाज एक येत नाही किंवा साथ देत नाही। माय बापाओ, सगळे काम धंदे सोडून एकत्र राहायचंय आरक्षण मिळेपर्यंत, हटायचं नाही, मी हटत नाही आणि हटायचं सुद्धा नाही। आता सगळ्यांची आत्ता आत्ताच कात्रजने जिरविली सगळ्यांची, आता
तुम्हाला विनंती अशी जे गुण दाखवा मला यांनी उघडं पाडायचं ठरवलं, मला घेरायचं ठरवलंय. मी इतकं तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं करतोय, तुम्ही मला कधीच उघडं पडू देणार नाहीत. या कथेचा छाताळा होता द्याल पण तुम्हाला सोडणार नाही. आता ती वेळ आली, जवळ आली, आता काही होत्याकडे एकदा एकदा दोन म्हणणे आहेत मराठा समाजाचे. पहिलं म्हणणं आहे पाडा. मला वाटतं ह्या बारे पाडून टाकाव सगळे. आणि दुसरं म्हणणं समाजाचं एकदा मुंबईत चक्कर हाणून येऊ. बऱ्याच जणांना मुंबईतला माग आलाय आणि माग उतरायचं औषध मराठ्यांजवळ आहे म्हणून मुंबईत जायचं. आता माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला पुणे शहरात सगळ्याच्या कात्रातच्या सगळ्या बाजूंना आत्ताच पुण्यात जायचं. लोकांनी माग वळायचं नाही. काही जणांचं म्हणणं असतं तिकडं नाही गर्दी आहे, गर्दीत नको, गर्दी तर करायची ना. मग गर्दी मराठी किती ताकद एकत्र आले हे दाखवायची वेळ आता आहे. अंतिम टप्प्यात आणि यांना सगळ्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे मारलेले वळू आहेत ना यांना कापडाचा घाट घालून ढकलून देऊया. चला माझी तब्येत लय वेळ बोलल्यावर मला साथ नाही देत नाही बापा, तुमच्यासाठी मी करतोय आणि तुमचे लेकर मोठे व्हा देवनाच माझा पण माझा जीव गेला तरी तुम्हाला न्याय दिल्याचं हाटत नाही. फक्त आता सगळेचे सगळे पुण्याकडे चला ही विनंती करतो. थांबतो, धन्यवाद. जय शिवराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धोनी जय. शिवाजी एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. अरे मनोजदादा तरंग पाटीला पागे बनव, हात तुम्हारे साथ है. मनोजदादा तरंग पाटीला पागे बनव, हात तुम्हारे साथ है. एक मराठा, एक मराठा, एक मराठा.